यापुढे घराच्या सगळ्या साधनाकडे असतील. ती आपल्या सगळ्यांबरोबरच जेवायला बसेल. आणि एवढंच नाही तर कंपनीचे माझ्या नावाचे जे शेअर्स आहेत ते सगळे मी साधनाच्या नावे करणार आहे. नाही हे बघे होऊ शकत नाही, हे मी तुला नाही करू देणार. नाही माझ्या मते आपल्या नावाचे शेअर कुणाला द्यायचे त्याचं काय करायचं हे त्यांनी स्वतःच ठरवायचं. मग माझ्या नावाचे शेअर मी कुणाला द्यायचे आणि त्याचं काय करायचं हे मी ठरवेन. उद्या वकील येणार आहे, ते कायद्याच्या बाबी सगळ्या पूर्ण करतील. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, या घरात जर यापुढे साधनाचा अपमान झाला तर मला सहन होणार नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कळलं? मनवा आई, काही हवंय का तुम्हाला? नाही मला काहीच नकोय. पण मी तुला सांगितलं होतं ना, काय आहे हे सगळं? आई, माईंनी तुम्हाला जे काही दिलंय ते तुमचं आहे, तुमचा हक्क आहे त्यावर. नाही आता पुरे हे, मला झेपत नाहीये हे सगळं. पण का? अगं जोपर्यंत मी निर्दोष सिद्ध होत नाही ना तोपर्यंत हे कोणालाच आवडणार नाही. आई, हक्क अधिकार या गोष्टी कोणाच्या आवडीनिवडीनुसार होत नसतात. जे ज्याचं आहे ते त्याला मिळायलाच हवं. पण मी काय म्हणून हक्क सांगणार या सगळ्यावर? पण हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाहीये. हे तुमचं आहे, तुम्हाला मिळायलाच हवं आहे. आणि मला नको असेल तर? कारण हे कोणालाच सहन होणार नाही. आई, माई आणि मी सगळ्याचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय. काय म्हणजे या सगळ्यात तू सामील आहेस? हो. अगं काय वेडेपणा आहे हा, आणि का केलंस हे? ही माणसं मला हक्कच काय, मला माणूस म्हणून पण स्वीकारायला तयार नाहीये. कळतंय का तुला? हो मला सगळं कळतंय. पण प्लीज तुम्ही असा विचार नका करू की ते तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही. आई, मी तुम्हाला माझ्या जबाबदारीवर या घरात घेऊन आले आणि काही झालं तरी मी तुम्हाला जे वचन दिलंय ना ते पूर्ण करणारच. आई नाही, हे तुमचं आहे, तुम्ही सांभाळाय. या घरात जर सगळं नीट व्हायचं असेल ना तर सगळी सूत्र तुम्ही तुमच्या हातात घेणं गरजेचं आहे. आणि मला खरंच मनापासून असं वाटतं की माईंनंतर या सगळ्यावर जर कोणाचा अधिकार असेल ना तर तो फक्त आणि फक्त तुमचा आहे. नाही मनवा, नाही. पण का आई? तू ऐकणार नाहीस ना? मी माईंना जाऊन सांगते. आई, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही असं काही करायचं नाही. नाही, मी काही ऐकून घेणार नाही. बास झाला आता हे सगळं. मी नाही बघू शकत तुमच्या डोळ्यात सतत पाणी. प्लीज ऐका माझं, ऐकाल ना? ऐकताय ना? तुमच्याशी बोलतोय मी. ऐकतोय. माईने तर बाउन्सरच टाकलाय. शांत हो, या शांत हो.
मी देखील तोच विचार करतोय. याआधी कधी प्रॉपर्टीचा विषय निघाला तर माई गप्प बसायची. सगळं काय ते राजवीर बघून घेईल असं उत्तर द्यायची. मग तरी एवढा मोठा निर्णय तिने कसा घेतला? नाही वडील, काहीतरी गडबड आहे. गडबड तर आहेच यश, ते माईला सुटू शकत नाही. तुला काय म्हणायचंय? साधना बहिणी स्वतः गेली. साधना कशाला, उलट तिलाच असं झालंय की माझा त्रास होत असेल ना तर बाबा मी जाते इकडनं. मनवा, अरे घरी आणून ठेवलं तोपर्यंत ठीक होत, पण इस्टेट आणि शहर याच्यामध्ये का पडेल मनवा? मला खरंच असं वाटतंय की मनवाने केलं असेल. का नाही करू शकत? आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी आपण काही करू शकतो, तर मग तसं ती नाही करू शकत? तुझं पटतंय मला, पण मी नुसतं एकटा बोलून काही होणार नाहीये. तुला असं वाटतं हे राजवीरला पटलं असेल? शक्यच नाही. हो, एवढं गैरसमज नको. ती मनवानं हुशार आहे, ती गोडगोड बोलून पटवेल बरोबर राजवीरला. जर ती गोड बोलली त्याच्याशी आणि त्यांनी हे सगळं ऐकलं तर फार मोठी गडबड होईल. मग करा ना काहीतरी. काय करू? मी काय म्हणतो, मी राजवीरशी जाऊन बोलण्यापेक्षा साधना वहिनीलाच दमात घेऊ. त्यापेक्षा जिकडनं गोष्टी या बदलणार आहेत ना, तिकडे आधी जा. राजवीर आणि वडील, काळजी घ्या. त्याचा या सगळ्या गोष्टीला विरोध असला पाहिजे, तरच आपला फायदा आहे. राजवीर, मला थोडं बोलायचंय. बोल. राजवीर, हे सगळं काय चाललंय घरात? म्हणजे आपल्याला काही किंमत आहे की नाही या घरात? माझं सोड रे, तुला तरी काही मान आहे की नाही या घरात? तुझ्या शब्दाची सुद्धा किंमत ठेवली नाही कोणी आज. हे बघ राजवीर, मला कळतंय माझ्या या बोलण्याचा तुला राग येत असेल, पण मी आज गप्प राहूच शकत नाही. अरे घरात काय चाललंय पाहतोयस ना. 20 वर्ष गायब असलेली बाई मनवाच्या आयुष्यात येते, कोणाच्या ध्यानी मनी नसताना, अचानक अगदी. का मनवाच्याच आयुष्यात? का म्हणजे तुला कळतंय ना आपल्या आयुष्यात का नाही आली? कारण तिला माहीत होत की आपण कोणी उभं करणार नाही तिला. मनवानी बरोबर गोडी लावली तिला. म्हणजे मनवाची चूक नाहीये, मनवाला मुळात माणसंच ओळखता येत नाही. जरा साधनाबाईंनी रडली आणि मनवा बोलली त्याला. पण राजवीर, मला एक गोष्ट कळत नाहीये की तू अजून गप्प काय आहेस? मगाशी सुद्धा खाली काही बोलला नाहीस तू, निदान आता तरी बोल. नाही, सगळं माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग आहे. हो ना, तेच म्हणतोय मी. मग काहीतरी करायला हवं ना, हे सगळं थांबवायला हवं की नको? अरे मग नुसतं हूं काय, काहीतरी कर पुढे. आवाज खाली. असं आवाज खाली ठेवून ठेवूनच माई आणि मनमाने आपला आवाज कायमचा बंद केला आहे. राजवीर, मला तर ह्या सगळ्याचं आश्चर्य वाटतंय. नाही तर बाईला अधिकार देणं चुकीचं आहे मला इकडतंय. हो ना, अरे मग कर काहीतरी राजवीर. हे तर क्लिअर आहे आता की साधना वहिनी केवळ प्रॉपर्टी करता आली, मग आपण तिची गय करायला नको. हे लवकरात लवकर सगळं थांबवायला हवं. मला तर पहिल्यापासून माहीतच होत की ही बाई केवळ आणि केवळ पैशासाठी आलेली, पण आज जे काही माईने केलं ना ते अत्यंत चूक होत. तू माईशी बोलणार आहेस का मी जाऊन बोलू? आता काही झालं तरी त्या बाईच्या नावावर शेअर्स होता कामा नयेत राजवीर.
राजवीर प्लीज काहीतरी कर, लवकर कर, मी तर म्हणतो आत्ताच्या आत्ता काहीतरी कर, नाहीतर सगळी प्रॉपर्टी त्या बाईच्या नावावर झाली असेल. राजवीर तू इथ कशासाठी आलोय ते पण कळलं असेल तुला. हो काय चाललंय हे माई, छोट्या छोट्या गोष्टी सांगतेस मला. हा एवढा मोठा निर्णय घेताना एकदा पण विश्वासात घ्याव असं वाटलं नाही मला तुला. राजवीर तुला मी आधीच सांगितलंय, हा निर्णय मी नीट विचार करूनच घेतलाय. कोणाचा विचार केलास? माझा विचार केलास तू? नाही मला नाही वाटत तसं. माझा विचार केला असता ना माई असं नसते बाकी. पण ते तुला आत्ता नाही समजलं? नाही समजून घ्यायचंच नाहीये मला, कारण मला नाही पटत आहे ते नाही होऊ देणार आहे माई मी. अरे पण का? हा काय प्रश्न आहे माई? मी नाही होऊ देणार आहे. रस्त्यावरच्या कुठल्याही रँडम माणसाच्या नावावर शेअर नाही करू शकत मी. राजवीर मी बोलेन ते तुला आवडणार नाही, पण माझ्या सोनेविषयी, मोहिते पाटलांच्या मोठ्या सोनेविषयी कुणीही बोललेलं मला चालणार नाही. आता म्हणजे ती बाई आता जास्त जवळची वाटते तुला? कसं समजावं तर, कारण साधनाने या घरासाठी काय केलं हे तुला माहित नाही, मला माहित नाही. मी बाहेर सांगितलं, साधनाने या घरासाठी दागिने विकले, या घराला घर पण दिलं, हे घर वाचवलं. तुमचं लग्न झाल्यानंतर मनवाने या घराला घर पण दिलं ना, अगदी तसं. राजवीर तुझे बाबा तुझ्यासारखेच अगदी तापट, पण तिनं त्यांना शांत केलं, त्यांना सांभाळलं, त्याला उभं केलं. आणि मग त्यांनाच सोडून दुसऱ्या माणसाचा हात धरून पळून गेली ती बाई. हे बघ तिनं ते तसं केलंय की नाही हे लवकरच सिद्ध होईल. नाही तर शक्य नाही. सो प्लीज हट्ट सोड आता. त्या बाईचा आणि आपल्या घराचा संबंध केव्हाच तुटलाय जोडण्याचा प्रयत्न करू नको परत प्लीज. राजवीर आतापर्यंत मी तुझं सगळं ऐकलं, तुझी इच्छा तुझा शब्द मी कधीच मोडला नाही. आता तू माझं आहे, ती या घरात आल्यापासून बघते तिचा पदोपदी अपमान चाललाय. तिला आपल्या बरोबर बसू देत नाही, परक्यासारखं वागवतात. राजवीर ती हे सहन करत असेल, पण मी सहन करणार नाही. त्यामुळेच तिचे हक्क आणि अधिकार मी तिला परत दिले. तिचं या घरात असणं आणि ही जबाबदारी तिच्यावर असणं हे महत्वाचं. म्हणजे तू नाही ऐकणारस माझं? नाही. ठीक आहे माई, पण हे नाही होऊ देणार मी. तू माझ्यावर रागवलीस ना तरी चालेल, पण हे नाही पॉसिबल. कुठे गेला होता तुम्ही? माहीशी बोलायला. काय बोलला? हे जे काय सगळं चालू आहे त्याबद्दल मला काय वाटत तेच बोललो. सॉरी राजवीर, पण मला वाटतं तुम्ही जरा सगळ्यांचा विचार करायला हवा. का करायचा मी विचार सगळ्यांचा? तुम्ही करता विचार माझा, शेवटी तुम्हाला हवं तेच करता ना तुम्ही. म्हणजे मला सांगितलं होतं मी त्या बाईला नकार होतो इकडे हट्ट केला आणि इथे ठेवून घेतलं तिला. ती बाई पण निर्लज्ज सारखी राहायला लागली. राजवीर कसं बोलता तुम्ही त्यांच्याबद्दल? काय गरज होती हे सगळं करण्याची म्हणून? राजवीर मी तुम्हाला म्हणाले ना, मला थोडा वेळ द्या, मी सिद्ध करेन नाही निर्दोष आहेत ते, आणि माझे खरंच प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही फक्त हा विषय निघाल्यानंतर चिडचिड नका करत जाऊ. काय करायचं मग? चिडचिड नाही करायची मग काय करायचं? मनाला येईल तसे वागतात या घरातले लोक, आणि आज हे काय जे झालंय त्याच्यावर काय बोलायचं तेच कळत नाही मला.
बाईला थोडा सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट नाही. लगेच चाव्या घेतल्या तिने. राजवीर प्लीज, तुम्ही उगाच गैरसमज करून घेत आहे. मला सांगा आईंची काय चूक आहे? त्यांनी मागितल्या होत्या का चाव्या? माईंनी दिल्या म्हणून त्यांनी घेतल्या. तुम्ही का नाही बोलला काहीच की तुम्हाला पण तेच हवं होतं? राजवीर काका बोलला तेच बरोबर होता. प्रॉपर्टीसाठी आली होती बाई या घरात. जे काय तुम्ही प्रूव्ह करण्याचा प्रयत्न वगैरे करताय ना, ते काही होणार नाही म्हणा, कारण मला माहिती आहे ती बाई तशी नाही. सगळं खूप झालंय मला, तर लवकरच त्या बाईला या घरातून बाहेर काढणार आहे मी. आणि तुम्ही जरी मध्ये आला ना, मला नाही फरक पडत. राजवीर यार, हे मम्माला किती वेळ लागतो कॉफी बनवायला? तू आज जाणे बघ. मला जाऊन बघायचं असत तर तिला कशाला सांगितलं असतं? हीच नसती का बनवली? शांत बस. मी तुला काही बोलले का? माझी इथे तर बुणबुण करते ना तू. काय चाललंय तुमचं, जरा शांत रहा. काय बोलले? तिला सांगा तुम्ही. अरे गप्प बसा रे, कॉफी वरन कशाला भांडताय? ये कॉफी छान, आणि तुम्ही बसा पेपर वाचत. इथे त्या बाईच्या नावावर सगळं होऊन जाईल आणि तुम्ही बसा पेपर वाचत फक्त. रंजू जरा हळू, हॉल मध्ये होत आपण. मलाच गप्प करा तुम्ही. येऊ का? अरे या या वकील साहेब, या या ना, या या. रंजू फडके साहेबांच्या चहा पाण्याचं बघ जरा. नाही नको थँक्स. अचानक कसं काय येणं झालं तुमचं? राजवीरशी काही बोलणं झालंय का? नाही. तुम्ही जरा सगळ्यांना बोलवता का? हो. माई, हे माई, ऍडव्होकेट फडके आलेत. राजवीर, राजवीर जरा खाली येतोस का? फडके साहेब आलेत. राजवीर तू काही फोन केला होतास का? काही बोलणं झालंय? नाही. काय कसे आहात? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? ठीक आहे. आज अचानक आलात तुम्ही? मी बोलावलं त्यांना. काय झालंय पण बाई? मी एक काम सांगितलं होतो वकील साहेबांना. साधना, साधना झालंय का पूर्ण? हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे पेपर्स रेडी आहेत. मग हे सगळं काय चाललंय? मी तुला काल सांगितलं ना, तुझ्या नावाचे शेअर्स दुसऱ्याच्या नावावर नाही करू शकत तू. मी सुद्धा काल सांगितलं होतं ना तुला. माई तुला कळतंय का तू काय करतेस? हे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? मी माझ्या नावाचे शेअर्स कुणाला द्यायचे हे मी ठरवीन. माई काही झालं तरी हे शेअर्स मी या बाईच्या नावावर होऊ देणार नाही. मोहन सकाळी सकाळी वाद नकोय मला. माई वाद कोणालाच घालायचे नाहीयेत, पण तुम्ही असं का करताय? एक्झॅक्टली माई काय माहितीये का, तू तुझा डिसिजन ना तडकाफडकी घेतेयस. हे बघ यश, मी हा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाहीये. आणि माझ्या नावाचे शेअर्स कधी ना कधी दुसऱ्याच्या नावावर करायचेच होते. माझ्या नावावर कर. म्हणजे माझ्या किंवा राजवीरच्या नावावर कर. हे बघ माई, ऐकून घे माझं. मी सांगितलं ना एकदा माझा निर्णय झालेला आहे म्हणून. माईच्या बाईशी आपला काहीच संबंध नाही ना, तिच्या नावावर हे शेअर्स नाही करू शकत तू, प्लीज समजून घे. राजवीर मी माझे शेअर्स मला हव्या त्या माणसाच्या नावावर करू शकते. नाही माई. राजवीर माईंचं बरोबर आहे, माई त्यांचे शेअर्स
साधना मॅडमच्या नावावर ट्रान्सफर करू शकतात. तसंच मोहिते पाटलांच्या प्रॉपर्टीमध्ये साधना मॅडम आपला हक्क सांगू शकतात. वकील साहेब सॉरी, मला लीगल गोष्टीतलं फारसं कळत नाही, पण यांचं नाव तर प्रॉपर्टीच्या नॉमिनीज मधनं काढलं होतं ना? नाही, साधना मॅडमचं नाव अजूनही प्रॉपर्टीच्या नॉमिनीज मध्ये आहे. पण हे कसं शक्य आहे? हे बघा, साधना मोहिते पाटील हे नाव प्रॉपर्टी नॉमिनीज मध्ये आहे.